श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मंगळवारी आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या दिवसापर्यंत आपल्याला हा अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे. नारळाचा हा उपाय जर आपण केला तर आपल्या जीवनातील सर्व कष्ट दुःख सर्व दूर होतील आणि आपल्या पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणीसुद्धा आपल्या दूर होतील. आपल्या मनामध्ये अशा अनेक इच्छा असतात, त्या इच्छापूर्तीसाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो, आपण खूप कष्ट करत असतो, पण त्या कष्टाचं चीज होत नाही, त्या कष्टाचा पाहिजे तसा मोबदला आपल्याला मिळत नाही किंवा पाहिजे त्या प्रमाणामध्ये यश आपल्याला मिळत नाही. तर त्यासाठीच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. आता मंगळवारी दत्त जयंती आहे म्हणजे 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे. तर आता तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेले असाल किंवा नसाल तरीही तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. याने काय होईल की आपल्या घरामध्ये येणाऱ्या जो काही लक्ष्मी असते तर ती लक्ष्मी स्थिर राहील, त्याचबरोबर घरामध्ये येणारा पैसा स्थिर राहील. जी काही अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती प्राप्त होईल आणि जी अदृश्य लक्ष्मी आहे तर ती सुद्धा आपल्याला प्राप्त होईल. नारळ जे असतं तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि नारळामुळे काय होतं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये खूप लवकर आकर्षित होत असतात. तर याच नारळाचा एक उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आता नारळ माता लक्ष्मीला का प्रिय आहे, नारळामध्ये अशा काय तत्व असतात, काय शक्ती असतात ज्यामुळे ते माता लक्ष्मीला प्रिय आहे. तर नारळामध्ये असणाऱ्या ज्या काही शक्ती असतात या शक्ती आपल्या घरामध्ये मिसळत असतात. आपण बघा, मंगल कलश स्थापन करत असतो आपल्या घरामध्ये किंवा कोणतीही पूजा घ्याना, ज्या वेळेस आपण पूजा करत असतो तर सर्वात प्रथम आपल्याला काय लागतं पूजेमध्ये, तर नारळ हे खूप महत्त्वाचं असतं. तर त्यासाठीच याच नारळाचा एक उपाय आपल्याला करायचा आहे, जेणेकरून सर्व दुःख कष्ट अडचणी जे काही आहे तर ते दूर होईल, दत्तगुरूंची विशेष कृपा आपल्यावरती होईल आणि घरामध्ये असणारे जे काही अडचणी आहेत तर त्या अडचणीसुद्धा दूर होतील. पैशांच्या अडचणी असू द्या किंवा नकारात्मक शक्ती असू द्या, वास्तुदोष असू द्या, पितृदोष असू द्या, ज्या काही अडचणी आपल्याला येत आहेत तर त्या अडचणीसुद्धा आपल्या दूर होतील. तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा, या उपायासाठी आपल्याला काय काय लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. दत्त जयंती विशेषतः करून दत्त संप्रदायामध्ये खूप मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. प्रत्येक दत्त मंदिरामध्ये धूप दीप अगरबत्ती असते, प्रत्येक मंदिरामध्ये नैवेद्याचं वाटप केलं जातं, प्रत्येक मंदिरामध्ये या दिवशी दत्त जयंती खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा केली जाते आणि त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी विशेषतः करून गुरुचरित्राचं जे पारायण असतं तर त्याला खूप महत्त्व असतं. आणि दत्त जे आहेत तर ते कोणाचे स्वरूप आहेत, तर ते भगवान विष्णू, भगवान शिव आणि ब्रह्मा हे जे त्रिमूर्ती आहेत, या त्रिमूर्तीचं एक स्वरूप आहे दत्तगुरु. आणि हे कोणाचा अवतार आहे तर भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानला जातो, तर तो म्हणजे दत्तगुरूंचाच. तर आता तुम्हाला हा उपाय करायचा कशासाठी आहे, दत्त जयंतीची माहिती तुम्हाला थोडीशी दिलेली आहे, आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा तर ते बघूया. या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचं आहे. नारळ हे तुमच्याकडे जर नसेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला नारळ हे मिळून जाईल. एक नारळ घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे तर दत्त जयंतीच्या दिवशी केला तर अतिशय उत्तम राहील, नाही तर या 2-3 दिवसामध्ये कधीही तुम्ही करू शकता. नारळ घ्यायचं आहे. नारळ हे दोन्ही हातांमध्ये धरायचं आहे. आपल्या मुख्य दरवाजा जो असतो तर तिथे जायचं आहे आणि या नारळाने 7 वेळेस आपल्याला आपल्या घरावरून हे नारळ ज्या प्रकारे घड्याळ फिरतं तर त्याप्रकारे क्लॉक वाईज हे नारळ आपल्याला फिरवायचं आहे. माझ्या घरातली जी काही सर्व नकारात्मक शक्ती आहे, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, तर हे सर्व दोष मी दूर केलेले आहेत आणि या नारळामध्ये ते दोष समाविष्ट झालेले आहे, अशा प्रकारची भावना ठेवून आपल्याला हे जे नारळ आहे तर ते 7 वेळेस आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरनं ओवाळायचं आहे, ओवाळून टाकायचं आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. या कोणत्याही दोन्हीपैकी एक मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर हे नारळ आपल्याला आपल्या घरातून बाहेर ओवाळून टाकायचं आहे आणि ते नारळ तुम्हाला अशा ठिकाणी टाकून द्यायचं आहे ज्या ठिकाणी कोणाचा पाय वगैरे पडणार नाही किंवा
कोणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही, एकतर एखाद्या झाडाखाली वगैरे किंवा मग चौकामध्ये वगैरे असं साईडला वगैरे जिथे कोणत्याही कोणाचाही पाय वगैरे पडणार नाही, तर अशा ठिकाणी आपल्याला हे जे एक नारळ आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करत असताना माझ्या घरातले सर्व नकारात्मक शक्ती मी नष्ट केलेली आहे, सर्व दोष नष्ट केलेले आहे आणि माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे, अशा प्रकारची भावना ठेवून हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, या 3-4 दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता. अतिशय प्रभावी असा हा उपाय करून बघा, नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. घरातील सर्व कष्ट दुःख दारिद्र्य दूर होतील. ज्यावेळेस या नकारात्मक शक्ती नष्ट होतात तर त्यावेळेसच आपल्या घराचीही प्रगती होत असते, कारण या नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष तर यामुळे आपल्या घराची प्रगती थांबून जाते. तर त्यासाठीच हा जो उपाय आहे तो करून बघा, नक्की फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.